अनंतटीदे रिफ्रेश हमी। जग बदलू इच्छिणाऱ्या उद्योजकांशी बोलणं खरोखरच हृदयस्पर्शी आहे। ज्यामध्ये बरेच जण भारतात राहून आनंदी नाहीत, त्यांना खरोखरच जागतिक स्तरावर अधिक विस्तार करायचा आहे। मला वाटतं की दुसऱ्या क्रमांकावर नाही तर पहिल्याच क्रमांकावर असला पाहिजे अशी यंग इंडियाची मानसिकता विराट कोहलीसारखीच आहे, असं मत रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केलंय। बेरोजगारीच्या प्रश्नावर रघुराम राजन म्हणालेत की आम्हाला प्रश्न पडतो की नोकऱ्या कशा निर्माण करायच्या। माझ्या मनातले उत्तर अंशतः आपल्याकडील लोकांच्या क्षमता वाढवण्यासाठी आहे। नोकऱ्यांचं स्वरूप बदललं पाहिजे आणि दोन्ही आघाड्यांवर काम करण्याची गरज आहे। तरुण भारतीयांची मानसिकता विराट कोहलीसारखी आहे, त्याच्या ठिकाणी जातात जिथं त्यांना अंतिम बाजारपेठेमध्ये प्रवेश करणं खूप सोपं वाटतं। त्यांना खरोखरच स्वतःचा जागतिक स्तरावर अधिक विस्तार करायचा आहे। मी जगात कोणापेक्षाही दुसऱ्या क्रमांकावर नाही अशी विराट कोहलीची मानसिकता असणाऱ्या यंग इंडियातील तरुण नवसंशोधक सिंगापूर किंवा सिलिकॉन व्हॅलीला जात आहेत। म्हणूनच भारतानं मानवी कौशल्य सुधारण्यावर लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे, असाही सल्ला त्यांनी भारत सरकारला दिलाय। आम्हाला हे विचारावं लागेल की त्यांना भारतात राहण्याऐवजी भारताबाहेर जाण्यास भाग पाडणारं काय आहे, पण यापैकी काही उद्योजकांशी बोलणं आणि जग बदलण्याची त्यांची इच्छा पाहणं आणि त्यापैकी बरेच जण भारतात राहून आनंदी नाहीत हे खरोखरच हृदयस्पर्शी आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली। आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल।